पवार कुटुंबिया पवार कुटुंबातून आणखीन एका नव्या व्यक्तीची किंवा एका नव्या सदस्याची राजकारणात एंट्री होणार असल्याची ही चर्चा रंगली आहे. अगदी जोरदार चर्चा ही रंगू लागली आहे. महाराष्ट्रातला जो बारामतीचा भाग आहे हा बारामती खरं तर पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. बारामतीचं राजकारण हे पवार कुटुंबियांशीच निगडीत असतं आणि ही पवारांकडूनच हे राजकारण चालतं किंवा पवारांचंच वर्चस्व इथं पाहायला मिळतं. मात्र असं जरी असलं तरी आता एका नव्या पवारांची एंट्री होताना पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच जय पवार हे आता या राजकारणात उतरणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली. यामागचं कारणही तसंच आहे. मात्र असं जरी असलं तरी अजित पवार यांच्याकडून आता जय पवार यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. जय पवार यांना बारामतीचंच राजकारण हाताळण्याची किंवा बारामतीच्या राजकारणाची विशेष जबाबदारी अजित पवारांकडून आली असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं खरं तर जय पवार यांची ही राजकारणातली एंट्री असेल किंवा आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं त्यांना सोपवण्यात आलेली ही जबाबदारी बरंच काही सांगणारी आहे. एकीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादीत सुद्धा बंड होऊन दोन गट निर्माण झाले आहेत. दोन बडे नेते राष्ट्रवादीतले या दोन बड्या नेत्यांमध्ये ही फूट पडली आहे आणि अशात अजित पवार गटानं आता सत्तेत सहभागी झाला आहे आणि अशातच अजित पवारांनी आता आपल्या धाकट्या मुलाला सुद्धा राजकारणात उतरवणार असल्याची ही चर्चा रंगली आहे. कुठेतरी अजित पवार यांना आता आणखीन एक नवा गडी मिळाला असल्याची चर्चा आता या निमित्तानं रंगली आहे. यामागचं कारणही तसंच आहे. कारण गुरुवारी बारामतीतल्या एका ठिकाणी 11 राष्ट्रवादी युवा शाखांचं उद्घाटन जय पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. एका दिवसात 11 शाखांचं उद्घाटन त्यांच्याकडून झालं आणि लगेचच इथं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली ती जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची. यापूर्वी सुद्धा आपण जर का पाहिलं तरी असा राजकीय व्यासपीठावर कधीही जय पवार असे आलेले पाहायला मिळाले नाहीत. मात्र गुरुवारी त्यांनी हा दौरा केला आणि या एका दौऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी कुठेतरी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी किंवा आगामी निवडणुकांच्या रणनीती आखण्यासाठी जय पवार यांनीही कुठेतरी सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळतं. जय पवार यांची ही तयारी पूर्वतयारी मानली जाते आणि यामुळे आता शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा मग पार्थ पवार यांच्यानंतर आता जय पवार सुद्धा राजकारणात दिसतील असं बोललं जात आहे. एका दिवसात त्यांनी हे जे बारामतीतलं ह्या ज्या 11 शाखांचं उद्घाटन केलं त्यावरून ही चर्चा रंगली आहे. कारण याआधी ते असे कधी दिसले नव्हते राजकीय व्यासपीठावर. खरं तर कधी ते जय पवार दिसत नाहीत आणि त्यामुळेच अशा त्या चर्चा रंगू लागल्यात. कुठल्या कार्यक्रमांना सुद्धा तशी त्यांची विशेष हजेरी नसते. मात्र लोकसभा निवडणुका येऊ पाहतायत आणि या दृष्टीनं आता जय पवार राजकारणात येतील असा एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय. खरं तर फेब्रुवारी महिना हा जो सुरू झालाय नवीन वर्षाचा हा दुसरा महिना आहे आणि या महिन्यात आता कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आता पावलं उचलली जाताना पाहायला मिळतात किंवा हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गट या आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कुठेतरी मजबूत होण्यासाठी किंवा आपल्या पक्षाला आणखीन बळ देण्यासाठी हालचाली करतायत किंवा तशी जबाबदारी तशी पावलं उचलतायत. आणि त्याच दृष्टीनं जर का आपण जय पवार यांच्या राजकीय एंट्रीचा विचार केला तर ही एंट्री सुद्धा एक कुठेतरी महत्वाची असू शकते. विशेष म्हणजे ते अजित पवार यांचे पुत्र आहेत, धाकटे चिरंजीव आहेत आणि पवार हे जे कुटुंब आहे पवार कुटुंबाचं कुटुंबातून येतात. पवार हा ब्रँड त्यांना मिळतो. या दृष्टीनं जर का पाहिलं तर जय पवार यांना राजकारणात ते सुद्धा लवकरच आपलं स्वतःचं स्थान निर्माण करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय. यापूर्वी सुद्धा
राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी जय पवार यांनी राजकारणात यावं अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आता आपण या चर्चा सुरू झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय. यंदा अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत महायुती सरकारमध्ये ते सहभागी झाले आहेत आणि दुसरीकडे लगेचच आता या लोकसभा निवडणुका होत आहेत. बारामतीचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो पवारांसाठी महत्वाचा मानला जातो. मात्र मागच्या काही घडामोडी पाहिल्या तर राष्ट्रवादीत फूट पडली, दोन गट निर्माण झाले, एक अजित पवार गट, एक शरद पवार गट. आणि शरद पवार गटाकडून आपण पाहतोय की शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागच्या काही दिवसांपासून बारामतीत तळ ठोकला असल्याचं आपण पाहतोय. बारामतीत पुन्हा एकदा शरद पवार यांची किंवा सुप्रिया सुळे हा या त्या स्वतः या जागी निवडून येण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे किंवा रणनीती आखत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी बारामतीत मागच्या काही दिवसांपासून तळ ठोकला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांकडून सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू झालेत. मागच्या काही काळात आपण पाहतोय की अजित पवार सारखे या बारामतीच्या दौऱ्यावर येतात, पुणे दौरा ते करतायत आणि त्यांचे हे महाराष्ट्र दौरे होत असताना आता ही जी जबाबदारी आहे ती कुठेतरी वाढू लागली आहे. दोन पक्ष किंवा दोन गट निर्माण झाले असल्यामुळे नक्कीच ही जबाबदारी जी आहे ती अजित पवारांवरची जबाबदारी वाढू लागली आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्याला आपल्या पक्षाला मजबूत करण्यासाठी ते आता आपल्या धाकट्या मुलाला सुद्धा राजकारणात उतरवू पाहतायत. आणि हा जो निवडणुकांचा जे वातावरण आहे, हा निवडणुकांचा जो फिवर आहे तो आता कुठेतरी वाढल्याचं यामुळे पाहायला मिळतंय. एकीकडे सुप्रिया सुळे, जसं मी सांगितलं की सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितलंय की मी इथंच बारामतीतच ठोकून राहणार आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं असताना दुसरीकडे अजित पवार सुद्धा कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत किंवा दौरे करत आहेत, भेटीगाठी घेत आहेत, बैठका घेत आहेत. हे सर्व पाहता कुठेतरी बारामतीचं राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे आणि अशातच अजित पवार यांचे जे थोरले पुत्र आहेत म्हणजेच पार्थ पवार हे ऑलरेडी राजकारणात आहेत. पण असं असलं तरी जय पवार यांच्या नावाची कुठेही चर्चा नव्हती. जय पवार यांनी राजकारणात यावं असं खरं तर अजित पवार यांचे समर्थक जे कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा होतीच. तशी जाहीरपणे त्यांनी अजित पवारांकडे ती बोलून सुद्धा दाखवली होती. मात्र याआधी कधीही जय पवार राजकीय व्यासपीठावर दिसले नाही, कुठल्या कार्यक्रमांना त्यांनी विशेष हजेरी लावलेली नाही आणि आता जे त्यांनी जी काही पावलं उचलली जात आहेत जय पवार हे जसे दिसू लागलेत आता राजकीय कार्यक्रम हजेरी लावताना त्यामुळे हा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय. पार्थ पवार यांचा जर का आपण विचार केला तर यापूर्वी पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले होते. मात्र त्यांचा विजय झाला नाही, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण असं जरी असलं तरी राजकारणात आता पार्थ पवार यांचं स्थान निर्माण झालेलं आहे. असं असलं तरी दुसरे पवार, अजित पवार यांचे दुसरे मुलगा म्हणजेच जय पवार हे कधी राजकारणात येणार अशा कुठेतरी चर्चा होत्या, असा प्रश्न होता. असं असताना आता जय पवार यांनी सुद्धा आता राजकारणात पाऊल ठेवलं असल्याचं बोललं जात आहे. त्यांना विशेषतः बारामतीच्या राजकारणात राजकारणाची जबाबदारी दिली आहे हे आता दिसून येत आहे. किंवा तशा प्रकारचा जो एक ग्रीन सिग्नल जो आहे तो स्वतः अजित पवारांकडून मिळाला असल्याचं बोललं जात आहे. पवार कुटुंबांमधून खरं तर पवार कुटुंब राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचं वर्चस्व मानलं जातं. महाराष्ट्रात तर झालंच, मात्र अजित पवारांचं सुद्धा वर्चस्व आहे शरद पवार यांच्यासोबत. शरद पवार तर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत देशातले. देशात शरद पवार यांना विशेष मानाचा स्थान मान मिळाला जातो, त्यांना विशेष स्थान दिलं जातं. आणि त्यानंतर आपण जर का पाहिलं तर शरद पवार यांच्या नंतर अजित पवार हे राष्ट्रवादीतले एक बडे नेते आहेत. त्यापाठोपाठ सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील आणि हे बडे नेते आहेत. त्यानंतर आपण पार्थ पवार यांचा जर उल्लेख केला तर ते सुद्धा राजकारणात आहेत. आणि यानंतर आता आणखीन एका पवारांची चर्चा रंगू लागली आहे, जय पवार यांची. त्यामुळे आता पवारांच्या ही जी राजकीय वाटचाल आहे ती कुठेतरी वाढत चालली आहे. पवारांचं कुटुंब आणखीन पवार कुटुंबातले आणखीन लोक राजकारणात येऊ पाहत आहेत असं दिसू लागलंय. शरद पवार आणि अजित पवार
ह्यांची जादू तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात त्यांचं वर्चस्व मानलं जातं. आणि जरी हा गट पडले असले, जरी हा पक्ष फुटला असला, तरी या दोन्ही गटासाठी, या दोन्ही पक्ष दोन्ही गटाचा जर का स्वतंत्र विचार केला, तर या दोन्ही गटांसाठी हे जे दोन नेते आहेत ते बडे नेते मानले जातात, महत्वाचे नेते मानले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात या नेत्यांना महत्वाचं स्थान आहे, त्यांचं एक वेगळं वर्चस्व मानलं जातं. मात्र दोन्ही नेते आता हे जरी वेगळे झाले असले तरी कुठेतरी त्यांची ताकद दिसून येते राजकीय रणांगणात किंवा या रिंगणात. ह्या दोन्ही नेत्यांनी आपलं जे स्थान आहे ते कुठेतरी अढळ असल्याचं पाहायला मिळतं. आणि अशातच अजित पवारांनी आता आपल्या गटाला मजबूती आणून देण्यासाठी जय पवार यांना राजकारणात उतरवलंय असं दिसतंय. याआधी सुद्धा खरं तर जय पवार यांच्या राजकारणाची चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला किंवा राष्ट्रवादीचं चिन्ह वगैरे या सगळ्यावर दावा केला. त्यावेळेस कुठेतरी पुन्हा जय पवार यांच्या राजकारणाची, यांच्या राजकीय एंट्रीची चर्चा रंगली होती. आता जर का आपण पाहिलं तर अजित पवार हे सातत्यानं राज्यावर दौरा करताना दिसत आहेत, पक्ष बांधणीवर, मोर्चे बांधणीवर लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळतात. आणि अशातच ही मोठी बातमी आपल्यासाठी आहे किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी ही अत्यंत मोठी बातमी आहे. कारण धाकट्या पवारांना, जय पवार यांना ते राजकारणात सक्रिय करू पाहत आहेत. आणि याचे स्पष्ट संकेत कालच दिसून आले आहेत लोकसभा मतदारसंघ बारामतीचा. इथं त्यांनी हे जे शाखांचं 11 शाखांचं उद्घाटन केलं, युवा शाखांचं उद्घाटन केलं त्यांच्या हातून झालं. आणि यामुळेच आता ही चर्चा रंगू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी सुद्धा जेव्हा अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले होते तेव्हा अजित पवारांचा इथं एक रोड शो झाला होता. अजित पवारांचं त्यांच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं होतं. आणि त्यावेळी सुद्धा अजित पवारांचे दोन्ही पुत्र त्यावेळेस पाहायला मिळाले या कार्यक्रमाच्या वेळेस. आणि पुन्हा एकदा या दोघांच्या, हे दोघं जे आहेत पार्थ पवार आणि जय पवार, हे राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचं पाहायला मिळालं. पार्थ पवार सुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. आणि जय पवार यांना सुद्धा कुठेतरी ते राजकीय व्यासपीठावर दिसू लागलेत, असे त्यामुळे ते राजकारणात येतील असं बोललं जाऊ लागलं होतं. आणि त्यावेळेस अजित पवार गटाचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस जय पवार यांना ते भेटले, जय पवारांना त्यांनी गराडा घातला. आणि त्यावेळेस त्यांनी, या कार्यकर्त्यांनी जय पवार यांना विनंती केली की तुम्ही आता राजकारणात यायला हवं, आपल्याला अजित दादांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही राजकारणात यावं, तुम्ही सुद्धा त्यांना मदत करायला हवी राजकारणात, अशी माहिती होती आणि या कार्यकर्त्यांनी बोलले होते. ज्यावर जय पवार यांनी असं उत्तर दिलं होतं की तुम्ही अजितदादांशी बोलून घ्या, त्यांनी जर का मला ग्रीन सिग्नल दिला तर मी नक्कीच राजकारणात येईन, असं उत्तर किंवा असा एक सकारात्मक उत्तर जे आहे ते कार्यकर्त्यांना जय पवार यांनी दिलं. आणि जय पवार यांच्या या वक्तव्यानं सुद्धा राजकारणात एक चर्चा सुरू झाली होती की लवकरच आता जय पवार सुद्धा राष्ट्रवादीचे एक नवे नेते म्हणून पाहायला मिळतील. आणि ही जी चर्चा रंगली असताना कुठेतरी लगेचच आता आपण पाहतोय की बारामतीची ही जी जबाबदारी आहे ती अजित पवारांनी जय पवार यांच्याकडे सोपवली असली आहे का, किंवा तसंच सध्या दिसू लागलंय. आणि येत्या काही काळात जय पवारांमुळे अजित पवार यांची, यांच्या गटाची ताकद आणखी वाढेल अशी चर्चा सुद्धा या निमित्तानं रंगू लागली आहे.